नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वेलकम बॅक टू आर व्हिडिओ लेक्चर सिरीज अँड सो आपल्या या एस टी एसी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत खूप दिवसाच्या नंतर खूप दिवसाच्या विलंबानंतर पुन्हा एकदा आपण बी ए सेकंड इयर सेम फोर्थच्या विद्यार्थ्यांसाठी अर्थशास्त्राचं चा युनिट चार शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत युनिट आहे आय एम एफ अँड वर्ल्ड बँक अर्थात आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँक यामधलं पहिलं फोर पॉईंट वन आय एम एफ ऑब्जेक्टिव्ह इम्पॉर्टन्स अँड फंक्शन्स अर्थात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे उद्दिष्ट महत्व आणि कार्य हा घटक का आपण शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत तर सगळ्यात आधी आय एम एफ म्हणजे काय आपल्याला समजून घ्यावं लागेल आय एम एफ म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड मराठीमध्ये आंतरराष्ट्रीय नाणे निधी किंवा आंतरराष्ट्रीय मुद्रा निधी ही एक प्रकारची बँक आहे आंतरराष्ट्रीय बँक तर या बँकची स्थापना कशी झाली म्हणजे आय एम एफ ची स्थापना कशी झाली जुलै एकोणीसशे चौवेचाळीस मध्ये अमेरिकेतील ब्रेटन उट्स या ठिकाणी चौवेचाळीस राष्ट्रांची एक सभा भरली आणि या सभेमध्ये या परिषदेमध्ये असं ठरलं की आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजे आय एम एफ आणि आंतरराष्ट्रीय पुनर्निर्माण आणि विकास अधिकोष ही एक बँक अशा दोन संस्था आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थापन कराव्यात असं या देशांनी ठरवलं चौवेचाळीस देशांनी आणि त्यानंतर मग सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे पंचेचाळीसला आय एम एफची स्थापना झाली आणि आय एम एफ न जे कार्य आहे ते सुरू केलं मार्च एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये सुरुवातीला आय एम एफ चे तीस देश सदस्य होते आणि एकोणीसशे एक मध्ये रशिया पण आय एम एफ चा सदस्य झाला आज जगातील सगळे देश आय एम एफ चे सदस्य आहेत आता आपल्या शहरात जशी बँक असते आणि त्या बँकमध्ये त्या शहरातील किंवा आजूबाजूचे लोकांचे खाते असतात अकाऊंट्स असतात आणि लोक त्या बँकमध्ये आपले पैसे जमा करतात आय एम एफ मध्ये काय असतं की जगातील सगळे देश आय एम एफचे चे खातेदार असणार सदस्य असणार आणि सगळे देश आपापल्या पैशापैकी काही पैसा या बँकेमध्ये म्हणजे या आय एम एफमध्ये मध्ये जमा करणार आणि अशा प्रकारे मग आपली बँक जशी आपल्यासाठी काम करते तसं आय एम एफ हे देशासाठी काम करते तर अशा प्रकारे आय एम एफ म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी किंवा आंतरराष्ट्रीय मुद्रा निधीचं कार्य चालत मग आपल्याला पाहायचं आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी किंवा मुद्रा निधीचे उद्दिष्ट काय आहे नेमकं कशासाठी ही संस्था स्थापन करण्यात आली पहिलं उद्दिष्ट आहे आंतरराष्ट्रीय मौद्रिक सहयोग तो या जगामध्ये खूप सारे देश आणि प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था वेगळी प्रत्येक देशाचं चलन वेगळं आणि मग व्यवहारामध्ये येणाऱ्या अडचणी ह्या अडचणी सोडवून आंतरराष्ट्रीय स्तरावर मौद्रिक म्हणजे पैशाच्या दृष्टिकोनातून सहयोग सहकार्य निर्माण करणे आणि अडथळे दूर करणे हा एक मुख्य उद्देश आहे आय एम एफ च्या स्थापनेचा त्यानंतर आहे विदेशी विनिमय दरात स्थिरता जेव्हा जगातील देश एकामेकाशी व्यवहार करतात तेव्हा प्रत्येक देशातील जे चलन असते त्यांचं मूल्य ठरतं त्याला म्हणतात विदेशी विनिमय दर उदाहरणार्थ भारतीय रुपयाचं डॉलरमध्ये असलेलं मूल्य आणि या आयात निर्यातमुळं काय होतं की या विनिमय दरामध्ये सतत बदल होत जातात आणि मग आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये अडचणी येतात तर हा विनिमय दर स्थिर ठेवण्यासाठी काही प्रयत्न करणे जेणेकरून आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये अडथळे येणार नाही हे उद्दिष्ट आहे आय एम एफ च्या स्थापनेचं त्यानंतर आहे आंतरराष्ट्रीय व्यापाराला प्रोत्साहन देणं आंतरराष्ट्रीय व्यापाराशिवाय कोणत्याच देशाचं कार्य चालणार नाही प्रत्येक देशाला काहीतरी विदेशातून घ्यावंच लागतं आणि काही गोष्टी विकाव्या लागतात आंतरराष्ट्रीय व्यापार जेव्हा जेव जेवढा सुखर आणि समृद्ध आणि सहज होईल तेवढा सगळ्या ज जगाचा विकास होईल आणि म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापाराला प्रोत्साहन देणे त्याच्यातील अडथळे कमी करणे हे एक उद्दिष्ट आहे आय एम एपच्या स्थापनेच त्यानंतर आहे आंतरराष्ट्रीय देणे फेडण्यास बहुमुख पद्धत आता हे कसं आहे आपण एक उदाहरण घेऊ समजा तुमचं एखादं सेव्हिंग अकाउंट मध्ये आहे तुमच्याकडे एटीएमचं कार्ड आहे मग तुम्हाला जरुरी नाही की तुम्ही एसबीआयच्याच एटीएम मध्ये गेले पाहिजे तुम्ही दुसऱ्या बँकेच्या एटीएम मध्ये जाऊन किंवा देशभरातून कुठूनही पैसे काढू शकता जवळपास तशीच गोष्ट जेव्हा दोन देश एकामेकाशी व्यवहार करतात तेव्हा एकामेकाला पैशाचे दे देवाणघेवाण आलीच मग त्यामध्ये पैसे डॉलर असा प्रॉब्लेम येतो तर हे सोडवण्यासाठी प्रत्येक देशाला एक व्यवस्था करून देणं की तुम्ही तुमच्या सोयीनं इतर पैशातूनही हे देणं घेणं करू शकता अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय देणी फेडण्याची एक बहुमुखी पद्धत सुरू झाली पाहिजे जगामध्ये जेणेकरून हा जो व्यापार आहे आंतरराष्ट्रीय व्यापार हा व्यवस्थित होईल एक उद्दिष्ट आहे आय एम एफ च्या स्थापने मागे आणि त्यानंतर आहे गरीब देशांना गुंतवणूक साठी मदत करणे गरीब देशामध्ये दे पैसा आला पाहिजे गुंतवणूक झाली पाहिजे रोड्स मूलभूत सोयी निर्माण झाल्या पाहिजे उद्योगधंदे आले पाहिजे यासाठी ज्या देशाकडे पैसा आहे उद्योगपती आहेत खूप त्यांना गरीब देशामध्ये येण्यासाठी प्रोत्साहन देणे सहकार्य देणे काही पैसा देणे आणि जेणेकरून गरीब देशांचा विकास होणे किंवा करण्यासाठी प्रयत्न करणे हे सगळे उद्दिष्ट होते आय एम च्या स्थापनेच्या माग त्यानंतर आपण पाहणार आहोत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे कार्य म्हणजे आय एम एफ नेमकं कोणतं कार्य करतं पहिलं कार्य आहे सदस्य राष्ट्रांना अल्पकालीन मदत करणे जगातील सगळे देश आय एम चे सदस्य आहेत जसं आपण बँकेच्या खातेदार असतो तर बँक आपल्याला बऱ्याच गोष्टीची मदत करते आपले पैसे पाठवण्यासाठी आपल्याला व्याज देतं आपल्याला कर्ज पण देतं अशा प्रकारे तर देशांना काही आर्थिक मदत देण्याचं काम पण आंत, आंतर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजे आय एम एफ करतं तर देशाचे जेवढे काही पैसे असतात त्या बँकेमध्ये त्याच्या पंचवीस टक्क्यापर्यंत एक वर्षासाठी कर्ज किंवा मदत आय एम एफ करतं अल्पकालीन मदत आणि असे लगातार मदत घेत गेले तर त्यांचे जे ठेवा आहे एखाद्या देशाची आय एम एफमध्ये त्याच्या एकशे पंचवीस पर्सेंटपर्यंत आय एम एफ सदस्य देशाला पैशाची मदत करते हे एक कार्य आहे आय एम एफचं दुसरं आहे मुद्रेच्या समता दराचे नियंत्रण करणे आय एम एफकडे खूप पैसा असतो सगळ्या देशाचा खूप सोनं पण असतं आय एम एफ काय करतं प्रत्येक देशाला आपल्या रुपयाचं मूल्य डॉलरमध्ये किंवा एक तर सुवर्णामध्ये परावर्तित करण्यासाठी प्रोत्साहित करतं जसं भारताचा विनिमय दर डॉलरमध्ये आहे भारताच्या जो विनिमय दर आहे तो जवळपास पंच्याऐंशी रुपये एक डॉलर अशा प्रकारचा निर्धारित झालेला आहे तर याला म्हणतात समता दर हा एक तर सुवर्णामध्ये व्यक्त करायचा असतो बहुतेक सध्याच्या काळात डॉलरमध्ये हा व्यक्त करण्यासाठी आय एम एफ सदस्य देशांना थोडीशी मदत करते आणि हा समता दर नियंत्रित करण्याचा प्रयत्न करते हे एक कार्य त्यानंतरचं कार्य आहे स्पर्धात्मक अवमूल्यनावर नियंत्रण अवमूल्यन म्हणजे होतं आपल्या पैशाचं मूल्य इतर देशाच्या पैशाच्या तुलनेत कमी करणे जसं भारत आणि अमेरिकेमध्ये विनिमय दर आहे अमेरिकेचा एक डॉलर तर भारताचे पंच्याऐंशी रुपये तर हा जर आणखी कमी जर आपण केला म्हणजे एका डॉलरला आपण नव्वद रुपये जर ठरवले हो म्हणजे भारताच्या पैशाचं अवमूल्यन झालं कमी किंमत झाली यामुळं कधी कधी काय होतं की विदेशातून आपल्याला वस्तू ज्या येतात त्या महाग होतात म्हणजे मग आपली आयात कमी होऊ शकते हे फार मोठा असा विषय अर्थशास्त्री आपण तेवढ्या खोलात नाही जाऊ आणि यामुळं काय होतं की प्रत्येक देशामध्ये दे स्पर्धा लागते आपापल्या चलनाचं अवमूल्यन करण्यासाठी यावर नियंत्रण ठेवण्याचं कार्य हे जे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आहे आय एम एफ आहे करत असते त्यानंतर सदस्य देशांना दुर्मिळ चलन व्यव चलन मिळण्याची वेव, व्यवस्था करणे जगामध्ये काय होतं की काही देशाचं जे चलन आहे त्याला खूप मागणी असते उदाहरणार्थ समजा अमेरिकेचा डॉलर सगळ्या लोकांना किंवा देशाला ते पाहिजे असतं आणि म्हणून ते चलन एवढं सहज मिळत नाही ते झालं दुर्मिळ चलन दुर मग त्यामुळं काय होतं की एखाद्या देशाच्या आवश्यक ज्या गोष्टी आहेत त्या आयात करता येत नाही अशा वेळेस आय एम एफ म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे ऑलरेडी ते चलन असतंच आणि मग त्याच्यातलं काही चलन अशा गरजू देशाला ही आय एम एफ देत असते त्याला असं म्हटलं जातं सदस्य देशांना दुर्मिळ चलनाची व्यवस्था करणे हे एक काम आय एम एफचं आहे त्यानंतर तेलविषयक सुविधा तेलाची आयात करणं हे फार मोठे जिकरीची गोष्ट झाली या सगळ्याच देशांना आणि त्यावर प्रत्येक देशाचा आर्थिक विकास हा अवलंबून असतो आणि म्हणून तेलाची जी मागणी आहे ती प्रचंड प्रमाणात वाढलेली असते एकोणीसशे त्र्याहत्तर नंतर ही मागणी प्रचंड प्रमाणात वाढली त्याचा थोडासा शॉर्टेज पण आला त्याच्या किंमत पण वाढल्या तेलाच्या यावर तोडगा करण्यासाठी एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये जवळपास खूप सारी मदत आय एम एफ न म्हणजे आंतरराष्ट्रीय मुद्राने दिन सदस्य देशांना केली जवळपास एकशे पंचवीस टक्क्यापर्यंत मदत करण्यात आली आणि काही कर्ज पण दिलं त्याचा जो व्याजाचा दर होता तो सात पॉईंट सात पाच या टक्के या दराने गरजू देशांना कर्ज पण दिलं त्यानंतर येतो तेलविषयक सुविधा हे आपण पाहिलं आता की अशा प्रकारची सुविधा आय एम एफ न आपल्या सदस्य देशांसाठी केलेली आहे त्यानंतर दुर्मिळ चलनाचे वाटप करणे या बँकेकडे जे काही पैसा असतो आणि एखादं दुर्मिळ चलन खूप राष्ट्रांना पाहिजे असेल तर ते दुर्मिळ चलन पण आय एम एफ आपल्या सदस्य देशांना देण्याचा प्रयत्न करते तर एकूण सहा प्रकारचे कार्य आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजे आय एम एफ करण्याचा प्रयत्न करत असते त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे महत्व काय आहे तर महत्वाची संस्था आहे आय एम एफ विकसनशील देशांना विशेष मदत करते ही संस्था गरीब देशांना हे एकच महत्व आहे दुसरं महत्व आहे आंतरराष्ट्रीय व्यापाराचा विकास घडवून आणण्यासाठी मदत करते ज्याचं विवेचन आपण ऑलरेडी केलेलं आहे आयात निर्यात व्यापाराला प्रोत्साहन देते हेच महत्व आहे आय एम एफचं तांत्रिक मदत देते गरीब देशाला प्रशिक्षण देते सल्ला पण देते आपल्या देशातील दे, खूप सारे प्रोजेक्ट्स जे आहेत मोठे मोठे ते आय एम एफच्या पैशाने चालतात त्याच्यासाठी इंजिनियर्स पाठवणे तंत्रज्ञान देणे गरीब देशांना अशा प्रकारचं एक महत्वाचं कार्य आंतरराष्ट्रीय नाणेनिधी करत असते त्यानंतर येतो व्यवहारशेष सुधारण्यास मदत आता व्यवहारशेष म्हणजे काय होतं की आयात निर्यात मधलं जे बॅलन्स आहे ते जर बिघडलं तर त्याला व्यवहारशेष असं म्हणतात सपोज आपण अमेरिकेला गहू पाठवला आणि अमेरिकेकडून आपण औषधं आणले तर गहू गहू कमी पाठवला औषधं जास्त आणले तर आपल्यावर त्यांचं कर्ज झालं ना त्याला म्हणतात शेष आणि त्यामुळं खूप सारा पैसा आपल्याला त्या देशाला द्यावं लागतं तर हे सगळं सेटल करण्यासाठी आणि जेणेकरून असं होऊ नये गरीब देशाच्या बाबत मग गरीब देशाची निर्यात कशी वाढेल ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आय एम एफ गरीब देशाला मदत करण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून शेष सुधारण्यास मदत होते त्यानंतर येतो विनिमय दर स्थिरता वेगवेगळ्या देशाचा जे विनिमय आहे ते फारच एखाद्या देशाच्या मुद्रेचं मूल्य फारच कमी होऊ नये आणि जेणेकरून जागतिक स्तरावर विनिमय दर स्थिर राहावा त्यासाठी ही संस्था कार्य करणार आणि म्हणून हे एक महत्व आहे आय एम एफचं त्यानंतर आंतरराष्ट्रीय तरलतेत वाढ आंतरराष्ट्रीय तरलतामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर पैशाची उपलब्धता आय एम एफ मध्ये खूप देशाचा खूप सारा पैसा असतो खूप सारं सुवर्ण वगैरे असतं आणि म्हणून एखाद्या चलनाचा तुटवडा जर तयार झाला आंतरराष्ट्रीय स्तरावर तर ही आय एम एफ ते जे मुद्रा आहे तो जो पैसा विशिष्ट देशाचा तो पुरवतं आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये पैशाची कमतरता येणार नाही असं एक महत्त्वाचं काम ही संस्था करण्याचा प्रयत्न करत राहते आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षित कोश जसं आपल्याकडे पैसे आपण सुरक्षितपणे एखाद्या बँकेमध्ये ठेवतो तसं जागतिक स्तरावर खूप सारा पैसा सोनं सुरक्षित ठेवण्याचं कार्य सुद्धा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी करत असते त्याला ते म्हणतात आंतरराष्ट्रीय सुरक्षित कोष निर्माण करणे आणि त्याला सुरक्षितरित्या सांभाळणे तर ह्या सगळ्या मुद्द्याच्या आधारे आपल्याला म्हणता येईल की आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजे आय एम एफ एक अतिशय महत्वाची संस्था आहे जागतिक स्तरावर आता होतं काय की भारत सदस्य आहेच आय एम एफचा आणि मग आय एम एफचा सदस्य झाल्यामुळं किंवा आंतरराष्ट्रीय मुद्रा निधीची स्थापना झाल्यामुळं भारताचं चा, काय चांगलं झालं भारतावर काय परिणाम झाला हे आपण शिकणं गरजेचं आहे पहिलं आहे स्ट्रगलिंगच्या गुलामगिरीतून रुपया मुक्त झाला तर रुपयाला मुक्त करा करण्याचं आणि रुपयाला वेगवेगळ्या चलनाच्या माध्यमातून विनिमय मा दर स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करणे आणि एकूणच रुपयाचे जे एक क्रेडिबिलिटी आहे एक स्थिरता मूल्य आहे एक विश्वासार्हता आहे हे आय एम एफमध्ये आपण सभासद झाल्यामुळं वाढलेली आहे त्यानंतर विदेशी मुद्रा उपलब्ध करण्यामध्ये सुद्धा योगदान दिलं आय एम न आपल्याला विदेशी मुद्रा लागतात आयात करण्यासाठी आणि ते बरेच ज्या आंतरराष्ट्रीय पैसा आहे वेगवेगळ्या देशाचा तो आपल्याला उपलब्ध करून दिला बऱ्याच वेळा आय एम एफनं आणि याचा एक चांगला परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवर झाला त्यानंतर आहे जागतिक बँकेकडून आर्थिक मदत पण आपल्याला वेळोवेळी वेड़ मिळाली आणि मग आर्थिक विकासासाठी ते थोडस आपल्याला सहाय्यभूत ठरलं त्यानंतर विदेशी व्यापारात वाढ झाली कारण आय एम एफ खूप साऱ्या सवलती दिल्या खूप सारे चलन उपलब्ध करून दिले आणि त्यामुळं आपला विदेशी व्यापार वाढला आणि त्याचा फायदा देशाला झाला सहकार्य प्राप्त झालं देशाला वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये खूप सारे तज्ञांचं मार्गदर्शन आय एम मुळे आपल्याला मिळालं आणि आर्थिक मदती आपल्याला मिळाली तर एकूणच भारताच्या अर्थव्यवस्थेवर आय एम एफचा एक, एक अनुकूल परिणाम झाला असं आपल्याला म्हणता येतं शेवटी आंतरराष्ट्रीय नाणेंदेजा कार्याचं मूल्यांकन आपल्याला करणं गरजेचं आहे म्हणजे ही संस्था योग्य प्रकारे कार्य करत आहे की नाही हे पण पाहणं गरजेचं आहे एकंदरीत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या कार्यावर आपण आता टीका करणार आहोत किंवा टीकात्मक मूल्यमापन करणार आहोत पहिली गोष्ट आहे अपुरी आर्थिक मदत आपण पाहिलं की आय एम एफ गरीब देशाला मदत करते पण ती मदत अपुरी असते म्हणजे आवश्यक तेवढी मदत आय एम एफ करू शकत नाही कारण तिला हे लिमिट असतं मागणारा देश खूप असतात आणि एवढं काही त्यांच्याकडे पैसा वगैरे एवढ्या प्रमाणात नसतं आणि म्हणून पाहिजे तेवढी मदत आय एम एफ सदस्य देशांना करू शकत नाही त्यानंतर भांडवलाची कमतरता आय एम एफमध्ये जो पैसा आहे आय एम एफचा काही स्वतःचा पैसा नाही आहे आय एम एफमध्ये जे देश आपल्या ठेवी ठेवतात आपण जशा बँकेत ठेवी ठेवतो त्या ठेवेतूनच आय एम एफकडे भांडवल तयार होतं आणि साहजिकच गरीब देश आहे त्यामुळे ठेवी कमी आहेत गरीब देशाच्या आणि मग आय एम एफकडे भांडवलाची कमतरता निर्माण होते हा एक दोष आहे चर्चा कमी घोड जास्त, जास्त होतो या संस्थेमध्ये या संस्थेवर श्रीमंत देशाचा जास्त प्रभाव आहे अमेरिकेसारख्या देशाचा कारण त्या देशाचा खूप पैसा आय एम एफमध्ये आहे जसं आपल्या बँकेमध्ये एखादा उद्योगपती असेल त्याचे जास्त पैसे आहेत तर बँकवाले त्या उद्योगपतीला खूप मान सन्मान देतात आणि एखादा गरीब जर खातेदार असेल तर त्याला लाईनमध्ये राहावं लागतं दिवसभर सेम इथंही होतं त्या ठिकाणी अमेरिकेची दादागिरी चालतेच एखादा निर्णय घ्यायचा असेल तर अमेरिकेच्या मतावर ते अवलंबून असतं या ठिकाणी चर्चा खूप होतो चर्चा फार वेळ जातो आणि मग घोळ पण खूप जास्त होतो आणि योग्य निर्णय योग्य वेळी होत नाही असा आक्षेप या संस्थेवर घेण्यात येतो विनिमय दर स्थिरतेत अपयश हे महत्वाचं उद्दिष्ट होतं की जागतिक स्तरावर विनिमय दर स्थिर ठेवावा जेणेकरून आंतरराष्ट्रीय व्यापार योग्य होईल पण खूप सारे श्रीमंत देश आय एम एफला काही मोजत नाही मानत नाही तिचा सल्लाही मानत नाही आणि त्यामुळं काय होतं की आंतरराष्ट्रीय स्तरावर विनिमय दर स्थिर ठेवणं आय एम एफ ला फार जड जातं हे तिचं एक अपयश आहे एक निष्क्रिय संस्था आहे अशा प्रकारची टीका पण आय एम एफ वर केली जाते की या संस्थेनं फार काही उद्दिष्ट पूर्ण केलेले नाही असं म्हटलं जातं पण काही का असे ना कोणते संस्था असेल तर तिचे काही अपयश असतात काही ड्रॉबॅक्स असतात काही उणिवा असतात आय एम एफ च्या साहजिकच आहेतच पण तरीही एक महत्वाची संस्था आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि तिचं महत्व तिचे उद्दिष्ट आणि तिचे कार्य आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तर हे चौथं युनिट होतं बी एस सेकंड इयरचे मुलं सेम फोर्थ साठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी उद्दिष्ट महत्व आणि कार्य आपण यातून शिकण्याचा प्रयत्न केला हा घटक समजण्यासाठी जर हे व्हिडिओ लेक्चर तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा त्यांना वाचायला पाहायला प्रेरित करा तुम्ही पण पुन्हा पुन्हा ऐका ऐकता ऐकता वाचा कामधाम करतानाही तुम्हाला हे ऐकता येईल जेणेकरून तुमचा एक अभ्यास चांगल्या प्रकारे होईल तुम्हाला आंतरराष्ट्रीय नाणे निधी उद्दिष्ट आणि कार्य समजेल आणि साहजिकच ज्ञानामध्ये भर पडेल आणि परीक्षेसाठी उपयुक्त होईल तर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साहजिकच अभ्यास करावा लागतो आणि म्हणून अभ्यास करत राहा अभ्यास एन्जॉय करत रहा थँक्स फॉर वॉचिंग सी अगेन नेक्स्ट टाइम